वृत्तपत्रातल्या शिवसेनेसंदर्भातल्या जाहिरातीनंतर शिवसेना भाजपात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू असतानाच मविया नेत्यांनी आता शिवसेना तसंच भाजपाला टोले मारलेत आणि टीकाही केली आहे. पाहूया. शिंदे साहेबांना अशी काहीतरी अदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, अदृश्य फोर्स आहे त्यांच्यावर, की ज्यांनाही नाईलाजाने यात राहावं लागतंय आणि त्यामुळं असे वाद थोडेबहुत होतील. कदाचित शिंदे गटाच्या चिन्हावर कोणीच उभा राहणार नाही, सगळेच कमळाच्या चिन्हावर उभा राहण्याचा आग्रह करतील. आता हळूहळू एक वर्ष आहे अजून लोकसभेला, आपल्याला कळेल हळूहळू काय काय होतंय. म्हणले का 50 खोके हे भाजपवाल्यांनी सांगितलं, 105 डोके हे भाजपवाल्यांनी सांगितलं आणि असं म्हणत त्यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं त्यावर म्हणत. खरं तर ह्याच्यातनं त्यांनी शिंदे शिवसेना गटाला डिवचलं असं माझं मत आहे. आपापसामध्ये हा जो कलगीतोरा लागलेला आहे ह्या जाहिरातीच्या माध्यमातून, तेवढं तर करू नका कमीत कमी. मला असं वाटतं जाहिरातीच्या या अशा रीतीने ते करतात का, त्यांनी कोणाला सांगितलं असं करायला की आपलं दुसरंच कोणीतरी हे करतं काही कल्पना नाही. परंतु त्याच्यामुळे जे आहे राज्यातलं काम राहतं बाजूला आणि याची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर होते. भाजपच्या तिकिटावरून लढणार जयंत पाटलांनी आरोप केला. अरे विरोधकांना आता दुसरं काही काम उरलेलं नाही बाबा, आम्ही तेच म्हणतो तुम्हाला, विरोधकांना तेच काम आहे की बाबा वितुष्ट कसं लावण्यात येईल यांच्यामध्ये, लावालाव्या कशा करायच्या, त्या सगळ्या गोष्टी, हे सगळं एकत्रित चालू आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे हे बघवत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी या सगळ्या गोष्टी बोलून जे आहे हे गोष्टी भडकवायच्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.